जामखेड तालुक्यातील जवळा विविध कार्यकारी सोसायटीसाठी शेतकरी विकास आघाडीचे 13 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेत. दत्तात्रय श्रीरंग कोल्हे आणि दीपक नानासाहेब पाटील या पॅनलचं नेतृत्व करतात. पतंग ही निशाणी मंडळाच्या उमेदवारांना मिळाली आहे. शेतकरी विकास आघाडी मंडळाला माजी सरपंच शहाजी वाळुंजकर, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक डॉक्टर महादेव पवार, आरडी पवार, चेअरमन आजिनाथ हजारे यांच्यासह अनेक मान्यवर नेत्यांनी पाठिंबा दिला. जवळा विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक 2022 ते 2027 स्वर्गीय श्रीरंगभाऊ कोल्हे व स्वर्गीय प्रदीपबाबा पाटील यांच्या आशीर्वादाने शेतकरी विकास आघाडी केली आहे. यानिमित्ताने मी सर्व मतदार बंधूभगिनींना आवाहन करतो की स्वर्गीय श्रीरंगभाऊ कोल्हे व स्वर्गीय प्रदीपबाबा पाटील यांच्या फोटोचा व नावाचा समोरच्या पार्टीने उपयोग करू नये ही माझी विनंती. स्वर्गीय श्रीरामभाऊ कोल्हे व स्वर्गीय प्रदीपबाबा पाटील यांच्या नावाचा वापर करून मी प्रदीपबाबा पाटील यांचा बंधू या नात्याने समोरच्या विरोधकांना आवाहन करतो की या इलेक्शनमध्ये स्वर्गीय श्रीरामभाऊ कोल्हे व स्वर्गीय प्रदीपबाबा पाटील यांच्या नावाचा फोटोचा व नावाचा कुठल्याही पद्धतीने वापर करू नये आणि जर वापर केला तर सभासद शेतकरी वर्ग त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि पुन्हा सर्व सभासद शेतकरी वर्गांना विनंती करतो की आपला शेतकरी विकास आघाडी या पॅनलला पतंग या चिन्हासमोरील बटन शिक्का मारून जास्तीत जास्त मताने विजयी करावं आणि आपल्या स्वर्गीय दिवंगत नेत्यांना या निवडणुकीची एक श्रद्धांजली म्हणून द्यावी हीच मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी. जवळा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी स्वर्गीय श्रीरंगभाऊजी कोल्हे व स्वर्गीय प्रदीपबाबा पाटील यांच्या आशीर्वादाने जवळा विकास शेतकरी विकास आघाडी या ठिकाणी हा पॅनल तयार झालेला आहे. या पॅनलचे खऱ्या अर्थाने श्रीरंगभाऊ यांचे चिरंजीव दत्तात्रय कोल्हे व प्रदीपबाबा पाटील यांचे बंधू दीपक पाटील यांच्या सहकार्याने आणि त्याचबरोबर सन्माननीय अजिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक डॉक्टर महादेव पवार असतील, जवळा गावचे माजी सरपंच शहाजी आप्पा पाटील असतील किंवा ज्योती क्रांती मल्टी स्टेटचे चेअरमन सन्माननीय आजिनाथ हजारे गुरुजी असतील अशा असंख्य नेत्यांच्या बरोबर आणि सर्व सहकाऱ्यांच्या संमतीने सर्व सहकाऱ्यांच्या वडीलधाऱ्या मंडळींच्या आशीर्वादाने ही आघाडी या ठिकाणी जनतेसमोर या निवडणुकीसाठी जात आहे. त्यामुळे आमच्या सोसायटीचे जे आमच्या गटाचे नेतृत्व करतो तर ते आमच्याबरोबर जे गुरुजी आजिनाथ गुरुजी असतील, प्रसाद गुरुजी असतील, बाकीचे आमच्या जवळचे प्रशांत पाटील आहेत, शहाजी आप्पा आहेत चेअरमन, नंतर दीपक आहे उपसभापती, यांचं पण चांगलं सहकार्य आत्ता लागणार आहे. आणि पॅनल हा सर्व गटाला धरून सर्व समाजाला धरून त्या वार्डमध्ये किंवा गल्लीमध्ये किंवा जनता समाजातून त्यांनी उमेदवार ठरून दिलेले आहेत. म्हणजे हा एका गटाचा ह्या गटाचे असं काही नसताना सर्व समावेश असणारे उमेदवार मिळालेले आहेत. तसेच आमच्या गावाखाली ज्या चार वाड्या आहेत त्या चार वाड्याला पण आम्ही प्रतिनिधित्व दिले आहे. आमच्या मतीवाडी आहे तिथे पण सभासद पावणेदोनशे सभासद असल्यामुळं आम्ही त्या गावाला न्याय देण्यासाठी 2 उमेदवार तिथे दिलेले आहेत. बोईकरवाडी आहे तिथे पण आम्ही त्यांच्या मताच्या स्वरूपात 1 उमेदवार दिलेले आहे. आणि मुंजवाडीला पण आम्ही 1 उमेदवार दिले. स्वर्गीयवासी पोपट चेअरमन यांनी पण आमच्या सोसायटीत चांगलं काम केलेलं असल्यामुळं आम्ही त्याची कुठंतरी त्यांची उतराई होण्यासाठी आम्ही त्यांच्या मुलाला तिथून उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे आमचा हा पॅनल एकदम सगळ्याला धरून चालणारा आहे. आणि गावातील जवळजवळ बरेचसे लोक आहेत ते आमच्या पाठीशी आहेत. आता सगळ्याची नावं घेणं शक्य नाही पण प्रमुख लोक जे आहेत ते सगळे ग्रामपंचायतीचे सदस्य काय बरोबर आहेत. माझी आजी माझी जे सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन जे आत्तापर्यंत राहिलेले आहेत पदाधिकारी आहेत ते सगळ्यांचा आम्हाला पाठिंबा आहे. प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, महानगर न्यूज ब्युरो, जामखेड.